नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला मोठा इशारा। तर मित्रांनो, राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे 3 दिवस हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे 3 दिवस अतिमुसळधार पाऊस असेल असे सांगितले आहे। अनेक नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर कोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। काल पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसापासून वाढत असलेले तापमान कमी झाले होते, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहेत। राज्यात पश्चिमी महाराष्ट्र आणि तळ कोकणात पुढचे 3 दिवस अलर्ट जारी केला आहे। गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात कमी व अधिक प्रमाणात पाऊस पडत आहेत। तर काल अनेक ठिकाणी भागात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी साचले होते, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता। मनमाड शहरात काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नद्या नाले दुधडी भरून वाहत आहे। तर मित्रांनो, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही परिसरात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे 3 दिवस अतिमुसळधार पाऊस असेल, त्यामुळे या भागातल्या नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी कृषी दशेमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र।